केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काल मुंबईत रात्री उशिरापर्यंत विविध भाजपा नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्यात। शाह यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी तब्बल अर्धा तास चर्चा केली। त्यानंतर मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, प्रवीण दरेकर या नेत्यांशी चर्चा केल्याचं समजतं। नागपूरमध्ये आज होणाऱ्या मवियाच्या सभेची जय्यत तयारी सुरू आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सभास्थळाची पाहणी केली। त्यांच्यासोबत सुनील केदार आणि अतुल लोंढे उपस्थित होते। 60,000 लोकांच्या बसण्याची व्यवस्था सभास्थळी करण्यात आली। एका पक्षातून दोघे नेते बोलतील अशी माहिती पटोलेंनी दिली। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे। सकाळी शिवतीर्थवर ही बैठक बोलावण्यात आली। याच महिन्यात राज ठाकरे कोकण दौऱ्यावर जाणार आहेत। कोकणात त्यांची जाहीर सभा होणार आहे। त्याच पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी राज ठाकरेंनी ही बैठक बोलावली। खासदार अरविंद सावंत यांनी अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे। ज्या मोदींना गोधरा प्रकरणात बाळासाहेबांनी वाचवलं तेच आता शिवसेनेला हिंदुत्व शिकवतात अशी टीका अरविंद सावंत यांनी यवतमाळमध्ये केली आहे। 16 आमदार अपात्र झाले तर महाविकास आघाडीची सत्ता येईल किंवा मध्यवर्ती निवडणूक होईल असं वक्तव्य विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलंय। ते अकोल्यात आले असताना त्यांना 16 आमदारांच्या अपात्रतेबाबतचा प्रश्न विचारण्यात आला आणि त्यावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली। अजित पवारांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत यावं असं आवाहन शिंदे गटाच्या विजय शिवतारे यांनी केलंय। राष्ट्रवादीत सध्या अजित पवार अस्वस्थ आहेत हे नक्की असंही शिवतारे म्हणाले। ते पुण्यातील इंदापूरमध्ये बोलत होते। औरंगाबाद विभाग कर्नाटक विधानसभा निवडणूक घड्याळ चिन्हावर लढण्यास केंद्रीय निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेसला परवानगी दिली। राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेल्यानंतर कर्नाटक निवडणूक राष्ट्रवादी कोणत्या चिन्हावर लढणार याबाबत उत्सुकता होती, मात्र राष्ट्रवादीच्या विनंतीनंतर निवडणूक आयोगानं त्यांना घड्याळ चिन्हावर लढण्याची परवानगी दिली। लाल मातीतली कुस्ती म्हणजे